आज मी फिश फ्राय बनवणार आहे, फिश मसाला। त्यासाठी मी कोंबडा मासा घेतलेला आहे, थोड़ी हळद लावूया। मसाला आपण पूर्ण हळद चोळूया। थोड़स मीठ लावूया, मीठ लावून आपण हे हळद मीठ लावून चोळून घेणार आहोत। तेल टाकूया, तेल ही आपण छान मसाला लावून घेणार आहोत। हा मासा कोंबडा मासा आहे, हळद मीठ लावून छान चोळून घेतलेला आहे। फिश साठी लागणारा मसाला, लसूण घेतलेला आहे 8-10 पाकळ्या, परत हे थोड़े उभे चिरून घेतलेले आहे, लसूणच आहे, 2 हिरवी मिरची घेतलेली आहे। हिरवी मिरची तुम्ही जास्तही घेऊ शकता, तुम्हाला जितक तिखट लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता। कढीपत्ता घेतलेला आहे, एक छोटासा चिंच घेतलेला आहे, एक छोटा चमचा जिरा घेतला आहे, कोथिंबीर आहे, लाल मिरची आहे, आणि आलाचा 1 इंच तुकडा घेतला आहे, तो बारीक चिरून घेतला आहे। 1 चमचा मिरची पावडर, 2 चमचे धना पावडर आणि 1 छोटा चमचा हळद घेतली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला दळून घेणार आहोत। कोथिंबीर, चिंच, जिरं, फक्त लाल मिरची, कढीपत्ता आणि लसूण आपण बाजूला ठेवला आहे। सर्व मी आता साहित्य दळून घेणार आहे। मसाला हा मी छान बारीक दळून घेतला आहे, बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। हा मसाला आपण फिशमध्ये फिशला लावूया। हे तक्कटमध्ये आपण छान मसाला भरूया। छान चोळून व्यवस्थित भरून घ्यायचा आहे मसाला। एकदम व्यवस्थित आपण चोळून लावूया। 10 ते 15 मिनट आपण असंच ठेवणार आहोत। थोडं खोबरं घेतलेलं आहे, छोटा तुकडा खोबऱ्याचा आहे, ते उभं कापून घेतलेलं आहे। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि लाल मिरची पावडर, धना पावडर आणि हळद यामध्ये घालूया। थोडा आल्याचा तुकडा हे मिक्सरला आपण बारीक वाटूया। मसाला छान बारीक वाटून घेतला आहे, 20 मिनटं झालेले आहेत। मी मॅगिनेट होण्यासाठी ठेवला होता, तर 20 मिनटं झाले, एकदम व्यवस्थित असा मॅगिनेट झाला आहे। गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे, 1 चमचा तेल घालूया आहे, त्यामध्ये मिरची घालूया, लसूण घालूया, कढीपत्ता घालूया। यामध्ये आपण जो मॅगिनेट केला आहे तो फिश ठेवून घेणार आहोत। मस्त आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे। आपल्याला फिश हा झाकायचा नाही आहे, नाहीतर आपण झाकला तर तो सॉफ्ट होऊन जाईल। तसं कडक आपल्याला हा फिश तळून घ्यायचा आहे। 5 मिनटं आपण एका साईडने फ्राय करून घेणार आहोत। पॅनमध्ये आपण हा जो तेल आहे ते गरम आहे, माशाचं भरून घालूया। मासा आपला हा छान तेलामध्ये एकदम व्यवस्थित फ्राय होत आहे। 5 मिनटं आपण त्याला असंच फ्राय करून घेणार आहोत। 2-3 मिनटं झालेले आहेत, मासा आपला छान फ्राय होत आहे। 5 मिनटं झालेले आहेत, परतवूया।
आपल्याला मासा हा परतून घ्यायचा आहे। खालची साइड एकदम व्यवस्थित परतून गेलेली आहे। वरची साइड व्यवस्थित परतवली गेली आहे। आता परत आपण खालच्या साइडला 5 मिनिट परत फ्राई करून घेणार आहोत। त्यांना जास्त फुल गॅस आहे, जास्त बारीक गॅस आहे नाही, आपल्याला मीडियम गॅसवर फिश फ्राई करून घ्यायची आहे। जर आपण नॉर्मल गॅसवर जर फिश फ्राई केला तर तो सॉफ्ट राहून जाईल, आणि आपण जर थोडासा फुल गॅसवर जर केलं तर आपला जो फिश आहे तो एकदम मस्त कडक असा फ्राय होईल। एकदम असा आपला फिश एकदम मस्त असं फ्राय होऊन गेलेला आहे। फिश छान फ्राय झालेली आहे, काढूया। काढून घेतलेला आहे, गॅस बंद करूया। गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 1/2 चमचा तेल घातलेलं आहे। तेल गरम व्हायला आलेलं आहे, त्यामध्ये मी हा जो मसाला तयार केला होता तो घालून घेत आहे। त्याला थोडा तळला गेलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा मसाला घालूया। मसाला घालून आपल्याला तळून घ्यायचा आहे। आता आपण थोडंसं पाणी घालूया। मसाला एकदम व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। मसाल्याला छान तेल सुटायला लागलेलं आहे। वाव, एकदम जबरदस्त असा टेस्टी मसाला आपला हा तयार होत आहे। तेल सुटेपर्यंत मसाला मी तळून घेत आहे। चवीनुसार मीठ घालूया। थोडी कोथिंबीर घालूया। मस्त तेल सुटेपर्यंत मी मसाला परतवून घेत आहे। वाव, एकदम जबरदस्त। तेल सुटायला लागलं आहे। गॅस बंद करूया। मस्त तयार झालेला आहे। प्लेट घेतली आहे, यामध्ये आता आपण हा मसाला घालूया। वाव, प्लेटमध्ये मसाला काढून घेतलेला आहे। यामध्ये फिश ठेवूया। वाव, एकदम जबरदस्त आपला फिश फ्राय मसाला तयार झाला आहे। यावर थोडी कोथिंबीर घालूया। भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली आहे। एकदम फिश फ्राय मसाला आपला एकदम मस्त तयार झालेला आहे।